सर गेल्या काही दिवसांपासून दिवसा व रात्रीच्या घरफड्यांमध्ये वाढ झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महिलांनी व लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नेमकी काय दक्षता घेतली पाहिजे या संदर्भात काय आवाहन कराल? मागच्या काही दिवसापासून कर्जत, जामखेड, श्रीगोंदा सारख्या सरहद्दीवरील जे पोलीस स्टेशन आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीचा घरफोड्या करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचं आपल्याला दिसून येते. रात्रीच्या घरफोड्यांबरोबर दिवसाच्या घरफोड्या पण होताना दिसत आहेत. सध्या सुगीचे दिवस आहेत, त्यामुळं दिवसा ज्वारी बाजरीची कापणी करण्याकरता किंवा शेतीची इतर कामं करण्याकरता लोक आपल्या घरांना कुलप लावून शेतात जातात आणि अशा वेळी त्या ठिकाणी एखादं निर्जन वस्ती बघून त्या ठिकाणचे घरफोडी कडी कोंडा तोडून किंवा कुलूप तोडून घरफोडी होताना दिसत आहेत. या दृष्टीनं लोकांना मी आवाहन करू इच्छितो की तुम्ही तुमच्या शेताची कामं करायला जात असताना किमान शेजाऱ्यांना सदरबाबत अवगत करावं, त्यामुळे ते तुमच्या घराकडे लक्ष देतील. घरी तुमच्या घराच्या शेजारी कोणी राहावंच नसेल तर तुम्ही घरातील एखादा जबाबदार माणूस तिथं उपस्थित ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा पद्धतीचं घरफोड्या करणाऱ्या लोकांना या टोळीला ती संधी साधता येणार नाही. रात्रीच्या घरफोड्यांच्या संदर्भानं मी आपल्या सर्व नागरिकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की गावातील ग्राम सुरक्षा दलं ॲक्टिवेट करणं गरजेचं आहे. जे ग्राम सुरक्षा दलं ॲक्टिवेट आहेत त्यांनी प्रभावी गस्त केली पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीच्या घरफोड्या करणाऱ्यांना संधी मिळणार नाही. गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच आणि जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, जबाबदार नागरिक आहेत, अशा लोकांनी गावातील लोकांना, नागरिकांना अशा पद्धतीच्या घरफोड्या आपल्या भागामध्ये होत असल्याबाबत जागरूक करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं शक्य असेल त्यांनी मीटिंग घेऊन लोकांना आवाहन केलं पाहिजे, समज दिली पाहिजे. या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये असणारे मौल्यवान वस्तू, सोन्या चांदीचे दागिने अशा पद्धतीचं जे मौल्यवान गोष्टी आहेत त्या शक्यतो बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवणं हितावह राहील. घरामध्ये ठेवून ते सुरक्षित राहणार नाही, त्यापेक्षा बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. त्या दृष्टीनं सर्वांना मी आवाहन करू इच्छितो. या व्यतिरिक्त महिला अंगभर दागिने घालून सणाच्या दिवशी किंवा इतर दिवशी फिरत असतात, हे सुद्धा धोकादायक आहे. महिलांनी शक्यतो अंगभर दागिने घालणं टाळावं. गळ्यामधले घातलेले दागिने आतल्या बाजूला त्यांनी ठेवलं पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीचा हिसका देऊन चोरी करणारे किंवा गर्दीमध्ये कटरचा उपयोग करून चोरी करणारे अशा पद्धतीच्या चोरट्यांना त्याचा फायदा घेता येणार नाही. आपल्या गावामध्ये येणारा प्रत्येक अनोळखी इसम, कुठलाही छोटे मोठे वस्तू विकणारा विक्रेता, तो त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तो गावात आलेला व्यक्ती, त्याच्याशी माझा काही संबंध नाही अशा पद्धतीची तटस्थपणाची भूमिका घेणं चुकीचे आहे. प्रत्येकानं जबाबदारीनं वागलं पाहिजे. जबाबदार नागरिकाचं कर्तव्य आहे गावामध्ये येणाऱ्या व्यक्तीची विचारपूस करणं, त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवणं आणि गरजेनुसार पोलिसांना इन्फॉर्म करणं. पोलीस पाटलांना, गावातील सरपंच, उपसरपंच किंवा कोणतेही प्रतिष्ठित नागरिकांना याबाबत माहिती लोकांनी दिली पाहिजे. लोकांना मी विनंती करू इच्छितो की अशा पद्धतीची कुठलीही व्यक्ती तुमच्या गावामध्ये राहावयास आले असेल, फिरत असेल, विनाकारण टेहळणी करत असेल किंवा अशा पद्धतीच्या भटक्या लोकांच्या वस्त्या अचानक पद्धतीनं तुमच्या गावाच्या आसपासच्या भागामध्ये वस्ती करून राहिलेल्या असतील, तर त्याच्याबाबत पोलिसांना तुम्ही माहिती दिली पाहिजे. ही माहिती देताना तुम्ही दिवसा रात्री अपरात्री अशा बाबीचा विचार न करता निसंकोचपणे पोलिसांना माहिती दिली पाहिजे. अशा पद्धतीनं जर आपण प्रिकॉशन्स घेतल्या तर मला वाटतं की मग घरफोडी होण्यास आपण प्रतिबंध करू शकतो. या व्यतिरिक्त पण वेगवेगळ्या रस्त्यांवर आम्ही आमच्या डिटेक्शन ब्रँचच्या पथकाच्या मार्फतीनं पेट्रोलिंग करत आहोत. तरीही लोकांनी अशा पद्धतीच्या कुठल्याही घटनेला सामोरं जाण्याची वेळ आल्यास तात्काळ आमच्या जामखेड पोलीस स्टेशनला संपर्क करावा. आपल्या संपर्कासाठी पोलीस स्टेशनचा नंबर मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो. आमच्या पोलीस स्टेशनचा नंबर आहे 024 21, हा कोड नंबर आहे, आणि 22 10 33
22 10 33 हा आमच्या पोलीस स्टेशनचा फोन नंबर आहे. याच्यावर आपण कधीही संपर्क करून कुठल्याही स्वरूपाची माहिती आम्हाला तात्काळ देऊ शकता. कोणतीही बातमी छोटी नसते. कोणतीही बातमी होणार नाही मी, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते. सामखेड टाइम्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा.